नमस्कार, रोकटोक मध्ये आपलं स्वागत. काही नेत्यांना त्यांनी केलेली कामं भोवतात, तर काही नेत्यांना नेत्यांच्या मागं त्यांनी न केलेली कामं हात धुवून लागतात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत सध्या हेच घडत आहे. फायलींवर सही करताना मुख्यमंत्र्यांचा हात थरथरतो अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या टीकेवरून उठलेलं वादळ म्हणजेच फायलीन क्षमता न क्षमता आहे तोच. आता उद्योगमंत्री नारायण राणेंनी पुन्हा फायलींच्या मुद्द्यावरून दुसरं फायलीन म्हणजे वादळ उठवलं. आपण मुख्यमंत्री असताना बसल्या जागी फायलींबाबत निर्णय घ्यायचो असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर एक प्रकारे अप्रत्यक्ष टीकाच केली. आमच्या काळात सरकार पळायचं चालायचं नाही असंही राणेसाहेब म्हणाले. त्यामुळे शेजारच्या घरातून झालेल्या हल्ल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांवर त्यांच्याच घरातून प्रहार झाला आहे. मुख्यमंत्र्यांवर ही टीका वारंवार होणारी योग्य आहे का? या टीकेमागे केवळ कुरघोडीचं राजकारण आहे का, की या टीकेत तथ्य आहे का आणखीन काही? आणि नारायण राणेंची ही टीका काँग्रेसमधल्या असंतोषाला फुटलेली वाचा आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया काँग्रेसमध्ये फाइल इन या खास कार्यक्रमात. काँग्रेसमध्ये फाइल इन या खास कार्यक्रमात आज माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन, अंकुश काकडे. अंकुशजी स्वागत. भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार हेही आपल्या सोबत आहेत, आणि ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक अभय देशपांडे हेही आपल्याबरोबर आहेत. कार्यक्रमाची सुरुवात पहिल्यांदा करतो मी रत्नाकर महाजन यांच्यापासून. रत्नाकर महाजन, नारायण राणेंचं वक्तव्य आपण ऐकलं असेल, पाहिलं असेल. नारायणराव जे म्हणाले त्यात कितपत तथ्य आहे, आणि त्याहीपेक्षा सुद्धा नारायणरावांना कुठल्या गोष्टीबद्दल आक्षेप आहे? हेतूंबद्दल का गतीबद्दल? मुंबईच्या ज्या कार्यक्रमाचं एक अंश आपण दाखवला, तो कार्यक्रम कसला होता, काय होता, त्याचा संदर्भ काय होता, हे काही मला माहीत नाही. पण श्रद्धा बेलसरे या नाणावलेल्या सरकारी अधिकारी आहेत, त्यांच्या अनुभवांवर आधारित पुस्तकाचं डबल बेल या पुस्तकाचं प्रकाशन होतं. ठीक. तर श्रद्धा बेलसरे या स्वतः मला चांगल्या व्यक्तिगतरित्या माहिती आहेत. त्यांनी दीर्घकाळ शासकीय सेवेत काम केलेलं आहे. त्यांचा माझाही काही काळ संपर्क आला होता. मुद्दा असा की या कार्यक्रमामध्ये बोलत असताना माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकालाचं वर्णन करण्याचा नारायण राणेंनी प्रयत्न केला. प्रत्येकाला आपण सत्तेत असताना लोकोपयोगी काम कसं केलं आणि झटपट लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कसे तत्पर होतो असं सांगण्याची एक मुभा असते, स्वातंत्र्य असतं. त्याप्रमाणे त्यांनी केलं. पण त्याचा संबंध आजच्या कार्यपद्धतीशी लावला का काय हे मला काही माहीत नाही, आणि तसा लावला असण्याची काही फारशी शक्यता आहे असं मला वाटत नाही. हा आपण काढत असलेला निष्कर्ष आहे. अशा पद्धतीचे निष्कर्ष काढले जाऊ शकतात, पण ते राणेंच्या मनात होतं असं म्हणण्या इतकं त्यांच्या तोंडून काही आलंय असं मला वाटत नाही. मुद्दा राहिला फायली क्लिअर होण्याचा. मुळामध्ये शासनाच्या लोकप्रियतेचा, लोकाभिमुखतेचा आणि लोकोपयोगितेचा संबंध किंवा त्याबद्दलचा निष्कर्ष हा केवळ किती फाईल्स क्लिअर होतात यावरून काढता येत नाही. पण तरीसुद्धा मुख्यमंत्री कार्यालयानं याआधी ज्या वेळेला आक्षेप झाला त्यावेळेला आजपर्यंत किती फाईल्स आल्या आणि त्यातल्या किती क्लिअर केल्या याची प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर केली होती, त्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की जो समज पसरवला जाण्याचा प्रयत्न केला जात आहे तेवढी काही ढिलाई फायली क्लिअर करण्याच्या बाबतीत नाही. पण फायली क्लिअर करण्यापलीकडे सुद्धा अनेक प्रश्न असतात जे सरकार चालवताना करायचे असतात, त्याची चर्चा अधिक महत्त्वाची आहे. अंकुश काकडे, एक प्रकारे आत्ता काँग्रेसनी, त्यापेक्षा काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी हा सगळा जो प्रकार आहे हा केवळ नारायण राणे यांनी स्वतःबद्दल बोललेले आहेत, ते सध्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करायची त्यांची कुठली इच्छा नव्हती असं जरी म्हटलं तरी शरद पवार साहेबांनी तर थेट टीका केलेली होती. हात थरथरतो असं म्हणलेले होते. किती फायली क्लिअर झाला याला फारसं महत्त्व नाही, त्यावर लोकप्रियता आणि कार्यक्षमता ठरत नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे. तुमचे सहयोगी पक्ष आहेत, काय सांगाल? नाही, पवार साहेबांनी देखील हे जे वक्तव्य केलं होतं ते कैलासवासी विलासराव देशमुख यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने केलं होतं.
आणि त्यावेळेला देखील त्यांनी विलासरावांची कार्यशैली सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि ती शैली सांगत असताना त्यांच्या भाषणाच्या ओघामध्ये ते वक्त आलं होतं. अर्थात ते काही फक्त मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये होतो अशातला भाग नाही, तर एकंदरीत राज्य सरकारमध्ये अनेक खात्यांमध्ये फायलीवरती निर्णय होत नाही आणि त्या तो निर्णय तातडीने व्हावा अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी होती. पण एक गोष्ट मात्र आज राणे साहेबांनीच त्या विषयाला आता पुन्हा चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे की राज्य सरकारमध्ये अनेक खात्यांमध्ये आणि काही मंत्र्यांकडच्या बाबतीमध्ये त्यांना कामाचा व्याप फार मोठा असल्यामुळे किंवा त्यांच्याकडे अनेक प्रकारची खाती असल्यामुळे त्यांच्या खात्यातले निर्णय होत नाहीत ही वस्तुस्थिती लपून राहिलेली नाही. राणे साहेब हे बोलले ते त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीसंदर्भामध्ये बोलले, त्याचा संदर्भ सध्याच्या मुख्यमंत्र्यांना लागू होतो की नाही याची मला कल्पना नाही, किंवा राणे साहेबांचा नेमका रोग काय आहे हे देखील मी सांगू शकत नाही, राणे साहेबच ते सांगू शकतील. पण एकंदरीत आघाडी सरकारमध्ये काही खात्यांच्या बाबतीत कारभार हा संतगतीने चाललेला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी अनेक फाईलींच्या बाबतीमध्ये चर्चा 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 आणि त्याच्यावरती निर्णय होत नाहीत. राणेसाहेबांचं वक्तव्य मी त्या ठिकाणी ऐकलं, त्यांनी सांगितलं जे काय असेल येस ऑर नो, किंवा आता आशिष शेलार आणि मी देखील मागे एका कार्यक्रमामध्ये याच विषयावरती होतो, आमच्या दोघांचंही त्या बाबतीमध्ये एकमत होतं जो काही निर्णय करायचा असेल येस ऑर नो तो करा आणि ती फाईल बंद करा. बरोबर तुम्ही आणि डॉक्टर रत्नाकर महाजन या दोघांनी एक प्रकारे या गोष्टीचं समर्थनही केलेलं नाही अथवा त्याचा विरोधही केलेला नाही, किंबहुना आपण त्या गावचेच नाही अशा प्रकारची आत्ता एक मला भूमिका या ठिकाणी दिसते. आपण याच्यावर अभय देशपांडे यांचं मत घेऊया. अभय देशपांडे, नारायणराव हे धडाकेबाज निर्णयांसाठी आणि त्यापेक्षा सुद्धा समोरच्याला तातडीनं न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असायचे, त्याच पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान केवळ बघता येईल का त्याला पार्श्वभूमी सध्याच्या मुख्यमंत्री फाईली क्लिअर करत नाहीत या वादाची फोडणी त्याला आहे? नाही, एक तर स्पष्ट आहे की म्हणजे उर्दूमध्ये म्हणतात, मला कशा मगाशी बोलता बोलता तो आठवला की हम बेवफाओं की बात कर रहे थे आप क्यों संभल गए. आजकाल फाईली तुंबल्या म्हणलं की याला शब्द जोडून येतो तो मुख्यमंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचं नाव समोर येतं. आता ह्याची कारणे आहेत, ते मुख्यमंत्र्यांनी म्हणजे त्यांचा आत्तापर्यंतचा कार्यकाळ दिल्लीत गेला होता, ते मुंबईत आले होते, ते आदर्श घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आले होते, त्यामुळे प्रत्येक पाऊल ते जपून टाकत होते. त्यामुळे सुरुवातीपासून त्यांचा प्रत्येक निर्णय हा थांबा पहा जा अशा पद्धतीने चाललेला होता. स्वाभाविकच या याच्यामध्ये विलंब होत होता आणि त्यांनी परत सांगितलं की मी व्यक्तिगत कामं करणार नाही कोणाची, फक्त जनहिताची कामं करेल, ती पण मी 10 वेळा तपासून घेईल. या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्यात सगळा विलंब लागायला लागला. आणि परत दुसरी गोष्ट, इतकी वर्ष दिल्लीत गेल्यामुळे आपल्या विश्वासातल्या नेत्यांची फळी किंवा विश्वासातल्या अधिकाऱ्यांची फळी त्यांच्याजवळ नव्हती, ते गोळा करून कोणाकडे तरी पॉवर डेलिगेट केल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना स्वतःचं काम सक्षमपणे किंवा गतीने करता येत नाही ही वस्तुस्थिती. त्यामुळे नारायण राणे यांनी केलेली टीका अनाठायी नसली तरी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीमध्ये गेल्या 3 वर्षात काही प्रमाणात बदल झालेला दिसतोय आणि तो बदल आपल्याला बऱ्याच वेळा दिसतोय की आत्ता आपण आता 11 तारखेला ती 3 वर्ष पूर्ण करणार आहेत. या 3 वर्षामध्ये असा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे की ज्यांच्यामुळे ज्या निर्णयामुळे त्यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप झालेत. मला वाटतं की कुठल्याही फाईल ते कुठल्या फाईल क्लिअर करत नाहीत आणि त्यामुळे काही बड्या नेत्यांचे हितसंबंध दुखावले जातात का, त्याच्यामुळे अशी टीका होते त्यांच्यावर? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते ज्यावेळेस बोलले तर तुम्ही तरी म्हणालात की हात थरथरला, त्यांचा शब्द होता की हाताला लकवा भरतो का. बरोबर. आणि हे बोलल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचा प्रतिवाद केला, पहिल्यांदा शरद पवारांचा प्रतिवाद केला आणि त्यांनी सांगितलं की मी व्यक्तिगत स्वरूपाची कामं करत नाही आणि जनहिताचं कुठलंही काम माझ्याकडे तुटलेलं नाही. त्यावेळेस जनहिताचं कुठलं काम अडकलंय हा प्रश्न जेव्हा काँग्रेसकडून केला गेला त्यावेळेस राष्ट्रवादीला अशा 5 निर्णयाची यादी आपल्याच कार्यक्रमात सांगता आलेली नव्हती याची आठवण मला वाटतं राष्ट्रवादी. मला असं वाटतं की आशिष शेलार एक प्रकारे स्टेज इज सेट फॉर यू, म्हणजे दोघंही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक प्रकारे आपण त्या गावचे नाही असं म्हणतायत. तर आत्ताच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे अतिशय स्पष्टपणे आशिष शेलार यांच्याकडनं की याचा रोख नेमका कोणावर आहे.
काँग्रेसमधल्या फायलिंग तुम्हाला फार बघायला आवडत असेल. मुळात सरकारमधलं अशा पद्धतीने फायलिंग किंवा फायरिंग दोन्ही काही भाजपमध्ये भाजपला व्हावं असं वाटत नाही. मुद्दा इथे खूप स्पष्ट आहे. ह्या सगळ्या घटनाक्रमाकडे मी दोन पद्धतीने बघतो. दोन पुस्तकांच्या कार्यक्रमामध्ये दोन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बोलत आहेत, दोन महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते बोलत आहेत. एक नारायण राणे माजी विरोधी पक्षनेते, एक माननीय शरद पवार माजी विरोधी पक्षनेते, दोन्ही मुख्यमंत्री आणि दोघं एका पद्धतीने खूप चांगलं राजकारण करणारे लोक नेते. हे सहजतेने कुठलं वाक्य बोलतील हे महाराष्ट्रातल्या जनतेचा यातला विश्वास नाही. आणि उदय निरगुडकर तुम्ही त्यांना व्यक्तिगत ओळखता आणि त्यामुळे ही फायलिंग नाही, ही फायरिंग आहे. ही डायरेक्ट पृथ्वीराज चव्हाणांवर फायरिंग आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा, लोकोपयोगी कामांचा निकष कसा काढायचा? महाजनांनी सांगितला त्या फायली क्लिअर करून नाही मग काय फायली पेंडिंग ठेवून होतात का पूर्ण फाईल पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत वाचायची आणि मग अधिकाऱ्यांना सांगायचं चर्चेला ये, असं करून लोकोपयोगी कामाचा निकष होतो का? हे महाजनांनी स्पष्ट करावं लागेल. त्यामुळे आमचं मत त्यामध्ये बिलकुल असं नाही. आणि मी अभय देशपांडेंना विनंती करू इच्छितो की राष्ट्रवादीने सांगितलं की नाही माहीत नाही, त्या कार्यक्रमामध्ये ज्याचा उल्लेख आता अंकुश काकड्यांनी केला, लोकोपयोगी कामांची पाच मी तुंबलेली कामं सांगेन. झी 24 तास एक पाऊल पुढे.